काही विनामदाना होते, त्यांचे लिफ्ट आमचं झालेले, काही वीस टक्के होते, काही चाळीस होते, तीनशेवर होते, ते अनुदान घेतलंच ना. मग 100% अनुदानाची व्याख्या करणं हे चुकीचं आहे, गैर आहे. आणि शिक्षण मंत्री हा आमचा प्रश्न हा टेबलावर घेण्यापेक्षा, गॅदरिंगमध्ये ठेवण्यापेक्षा त्यांना युपीमधला प्रचार महत्त्वाचा वाटतो, याच्यासारखं दुर्भाग्य या शिक्षण खात्याला काही लाभलेलं नाही असा शिक्षण मंत्री आम्ही आता पाहिला नाही की तो अहवाल आला आणि त्याच्यावर कॅबिनेट घ्यावी आणि हा प्रश्न तातडीनं सोडवावा असं त्यांना कधी. ही मंडळी सत्तेत नसताना वेगळं बोलतात, सत्तेत असताना वेगळं बोलतात. आणि आपलं पेन्शन मात्र ही मंडळी फक्त 5 वर्षासाठी निवडून येतात. आम्ही 35-35 वर्ष आमची सेवा करून आम्हाला जर पेन्शन देत नसतील, ही मंडळी 5 वर्ष सत्तावर उभवून त्यांना पेन्शन, 2-2 पेन्शन की त्यांचा हक्क आहे, तर आमचा हक्क कुठे आहे? नमस्कार, मी नेहा वाघमारे स्वागत करते तुमच्या दुपार खबरेमध्ये. आज आपण आलो आहे मुंबईतील आझाद मैदानात, तिथे शिक्षक वर्ग धरणं आंदोलन बसला आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया या आंदोलनाबद्दल. आज 2021 दिवस झालं आणि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे कर्मचारी आहेत, प्राथमिक माध्यमिक यांना अनुदान नाही म्हणून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे आमचे सुद्धा यांना पेन्शनपासून वंचित ठेवलं आहे सरकार. आणि ही शासनाच्या विविध 34 भागापैकी फक्त शिक्षण विभागाच एक असा आहे ज्या भागातल्या लोकांवरती अन्याय आहे. आणि अन्यायासाठी कारण असं सांगितलं आहे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची नेमणूक असू सुद्धा आणि यांना ग्रँड पूर्वी नव्हतं, 1 नोव्हेंबर 2005 नंतर ग्रँड आला, म्हणून त्यांना पेन्शनपासून वंचित ठेवण्यात आलं. आणि म्हणून अशी वंचित असलेले लोकपास महाराष्ट्रातून 26,500 लोक 23 डिसेंबर 2021 आंदोलन बसले आणि या आंदोलनाच्या ठिकाणी गेल्या 1 नोव्हेंबर 2017 6-7 निवृत्त कर्मचारी आणि पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातले 2 दिवस असं गेल्या 1 नोव्हेंबर 2017 दररोज 40-50 कर्मचारी पीडित कर्मचारी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. तरी मायबाप सरकारचं आमच्याकडे लक्ष नाही. आम्ही दोन्ही टप्प्यावर लढत आहोत, एक सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे आणि दुसरी आझाद मैदानावरती पीडित चौकी प्रत्यक्ष आपण गेल्या 1 नोव्हेंबर 2017 अनेक वेळा अनेक कामदारांना अनेक मंत्र्यांना निवेदन देऊन झालं, तरी कोणाचंही आमच्याकडे लक्ष नाही, गांभीर्याने कोणी घेत नाही. आता आमच्याकडे फार वाईट परिस्थिती झाली, कोणाचंही लक्ष नाही. आणि म्हणून आम्ही शासनाच्या दरम्यान एवढं सांगू इच्छितो या माध्यमाच्या रुपान खबरे यांच्या माध्यमात सांगू इच्छितो की आमच्या मागण्याकडे शासन लक्ष द्यावं, लोकांनी त्यांच्या गांभीर्याचं लक्ष देऊन ते तत्काळ निर्णय घ्यावा. कारण अनेक वेळा कॅबिनेटला आम्ही गेलं, अनेक मंत्र्यांकडे निवेदन दिले, कोणाकडे निवेदन दिले, लोकांकडून झालं, देशभर झालं, आत्मजनाचा प्रचार दिला होता, आधार कर्मचारी आपल्याला कोशिश केली आणि त्या दिवशी तो प्रसंग जो आत्मजनाचा काढून गेले आणि आम्हाला 25 लोकांना अटक करण्यात आलं आणि त्यावेळेस मग बाकी सगळ्या लोकांनी आम्हाला पण अटक करा, त्यांना 16 महिन्यांचा 2 तासामध्ये अटक केलेला आणि तरी पण आमच्याकडे आमच्याकडे लक्ष नाही आहे. शासन आम्ही कळकळीची विनंती करतो शासनाकडे आणि या मंत्रालयाकडे मंत्र्यांना कॅबिनेट मिनिस्टरला की तात्काळ आमचा निर्णय करावा. आणि त्या उद्या 2 तारीख 2 मार्च सुप्रीम कोर्टामध्ये आमची हिअरिंग आहे, ते पण येऊ शकतो. जर या शासनाला आमचं प्रश्न सोडवायचा असेल, तर आमचं प्रेम पाहिजे असेल, तरी उद्याच्या बैठकीत हा निर्णय घेतला तर आम्हाला सोलकेश विभागात चांगले दिवस येतील आणि आमच्यावरचा अन्याय दूर होईल याची मला खात्री पटेल आणि श्रेयसुद्धा ते सरकारमध्ये. अन्यथा उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला तर हे श्रेय त्यांना मिळणार नाही, निश्चितच ते सुप्रीम कोर्टाकडे जाईल. आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सर्वसाठी अंतिम असतो आणि तो निर्णय त्यांनी पाळावाच लागेल. आपण श्रेय पाहिजे असं तर त्यांना उद्यापर्यंत त्यांचा निर्णय घ्यावा असं म्हणतो. या सगळ्या इथं बसलेल्या आंदोलन कर्त्याच्या वतीनं संपूर्ण आंदोलन कर्त्याच्या वतीनं मी हा लढा गेली 10-12 वर्ष सर्व कामगारांना काम
सफाई कामगारांना विनंती आहे, त्यांनी जागेवर बसून घ्यावे 10 मिनिटं. परमार साहेबांची सांगणं आहे, प्रत्येकाने बसून घ्या 1-2 मिनिटं. मला माहिती आहे प्रत्येकाची गाडी जाणार आहे, तिने बसा जागेवर 5-10 मिनिटं बसा. सफाई कामगारांना नम्र विनंती आहे, त्यांनी जागेवर बसून घ्या. पत्र दिले आमदार आले, शिक्षक आले, तहसीलदार आमदार आले, प्रत्यक्षात मात्र काही झालं नाही. राजामुळे परदेशी शब्द दिला त्यांनी, पाळला नाही, अंमलबजावणी नाही. या पटकरनं एक नंबर तुम्हाला 5 कोटीच्या लोकांना, बाकी सगळ्यांना पैसे दिले ना, तसं आम्हाला नैसर्गिक द्या, आम्हाला पटकाव. असे आम्ही कसं निवडून घेत तारीख असावी, आम्ही विना अंदर काम केलं, बिन पगारी काम केलं, हा तर गुन्हा आहे का? आम्ही एकतर 5-5, 7-7 वर्षे, 10-10 वर्षे सगळे कर्मचारी विना अंदर काम केलं आणि आमची सर्व्हिस काउंट झाली. संबंधित शासनाचे जे अधिकारी असतात, शिक्षण अधिकारी, संचालक, यांनी आम्हाला अप्रूव्हल दिला, आमची सर्व्हिस काउंट झाली. फक्त अंगार नाही म्हणून तुम्ही आमची कर्मचारी नाही असं म्हणणं चुकीचं आहे. मागे एक आदेश काढला होता शासनाने, तो आदेश आम्ही रद्द करण्यासाठी जवळपास 24,000 पत्र पाठवतो मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्याला, आणि ते शिक्षण मंत्री तात्काळ निर्णय घेऊन तो आदेश रद्द केला. आणि शासनाचा कर्मचारी याचा अर्थ विनामदार सुद्धा असू शकतो, तो औषधा अंदाज असू शकतो किंवा अंदाज असू शकतो. नाही तर पूर्वी असं होतं की 100% अनुदान असेल तरच तो कर्मचारी शासनाचा, अन्यथा तो शासनाचा नाही, तो संबंधित संस्थेचा आहे. अशा प्रकारचा त्यांनी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला होता, तो आम्ही हाऊन पाडला. 10 जुलैचा तो निर्णय रद्द केला आणि तो रद्द केल्यामुळं आम्हाला अपेक्षा आमच्या आणखी वाढल्या की आम्हाला न्याय मिळेल. शासन दरबारी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि न्यायव्यवस्थेकडे मागणी केलेली आहे. तर उद्यापर्यंत निर्णय होईल असं मला अपेक्षित आहे. या निमित्ताने जर आम्हाला यश आलं तर निश्चितच या वेळात काहीतरी देवनावाची गोष्ट आहे. आता सगळ्यांवरचा विश्वास उडून चालला आहे. आता आम्ही हतबल झालो माझ्यापुढे. या तुफान खबरीने जर हा मेसेज सगळ्याकडे पोहोचवला, तुमचे आनंद तुपकार आमच्यावरती होतील. आणि गेल्या 15 वर्षापासून या गोष्टीपासून येत आहे. तर मुळात प्रश्न असा आहे, नवीन पेन्शन ही नवीन लोकांसाठी चालली. नवीन पेन्शन ही केंद्र सरकारने 2004 लागू केली, महाराष्ट्र सरकारने 2012 निर्णय घेतला, पण लागू 5 पासून 2010 निर्णय घेतला हे लागू केलं 5 पासून असं कसं अनैसर्गिक आहे. तुम्ही ज्या तारखेला कामगारांचा डबा इथं कोणाचा राहिला त्यांनी पाठिंबा कसला होऊ शकतो? तर हे शासनाने 10 पुढच्या लोकांना ठीक आहे, 5-5 लोकांना लागू करणं बरोबर नाही. आणि आमदार असं की नसो, फक्त निवडून दिला आज क्रायटेरिया होईल. 5-5 सगळ्यांना पेन्शन द्यावं असं आमच्या अपेक्षा. आम्ही सर्व मंत्र्यांना लिहिलं, मुख्यमंत्र्यांना लिहिलं, ते काही ठराविक असं काम करतो असं म्हणत नाही, पण आम्ही पोस्टला करतो तुमच्यावर निर्णय, म्हणजे न्याय देणार नाही तुम्हाला, तुमचं आम्ही काम करू असं म्हणतात, पण प्रत्यक्षात काही करतो नाही. आर्या पार करू या बरोबर येतो आणि कुठल्याही प्रसंगाला आम्ही तोंड द्यायला तयार आहोत. शेवटी कसं आहे, आमच्यावरती अन्याय झाला आणि मग त्यासाठी आम्हाला करू या बरोबर ही परिस्थिती आहे. आम्ही शासनाला कोणतेही काम करून घेणारच नाही, जर सुप्रीम कोर्टात आम्हाला न्याय मिळाला आम्हाला खात्री आहे. नाहीतर हे अजून असं पुढे जाऊ ठेवणार, निर्णय होईपर्यंत कुठलाही पुस्तक आंदोलन थांबणार. आणि 2007 नंतर 100% जे आलेल्या शाळा आहेत त्यांना पेन्शनपासून वंचित करण्यात आलेलं आहे. मान्य शासनानं जे निकष लावला तो 100% अनुदानाचा निकष लावला हे चुकीचं आहे. कारण 2005 काही विनाअनुदानात होते, त्यांची नियुक्ती अंतर झाली, काही 20% होते, काही 40% होते, 300% होते, त्यांचे अनुदान घेतलंच ना. मग 100% अनुदानाची व्याख्या करणं हे चुकीचं आहे, गैर आहे. आणि हे केव्हा आम्ही सांगितलं 2010-11 मग आम्हाला 2005 त्यांनी पेन्शनमध्ये टाकायचं होतं. आमचं काहीतरी बँक बॅलन्स पडलं असतं, पेन्शन आम्हाला मिळणार आहे म्हणून आम्ही रिमा टाकल्या, त्याच्यावरती लोन उचलली, परत भरले आहे. आणि 2014 बंद केलं,
आणि बंद केल्यानंतर आम्हाला उघड्यावर टाकलं. मग आज या ठिकाणी विनाअनुदानावर आम्ही 10 वर्ष सेवा करू, एक 8 ते 10 वर्ष पगार घेतले, वेतन घेतलं आणि आज तयार झालो. आज आम्हाला परिस्थिती नाही आहे, काही करणं नाही आहे. जी पी एफ चालू होते ते बंद करून टाकले, आमचं पी एफ फक्त आम्ही काढून घेतलं. आम्हाला पेन्शन नाही, ग्रॅच्युटी नाही, काहीच नाही. मग सन्माननीय शासनाला असं माझं म्हणणं आहे की आमचा विचार कधी करणार. आज रिटायर झालेलं आहे, आज आम्ही 50, 60, 70, 80 हजार रुपये पेमेंट घेणारे झिरो अकाउंट या ठिकाणी आमचं झालेलं आहे. आज आम्हाला जर एखादा गंभीर जर आजार झाला तर आम्ही कुठून पैसे आणायचे. ज्यांना मात्र निवडून 5 वर्ष झाले त्यांना पेन्शन लागू, आम्ही 25 आणि 30 वर्ष सेवा करूनही आम्हाला पेन्शन लागू नाही. पण हा एक प्रकारचे अन्यायच आहे आणि याला कारणीभूत शासन आणि आमचे जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी पडत आहे. कारण या ठिकाणी कालचं जे महाराजा छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी आंदोलन या आधार मैदान पवित्र स्थळावरती केलं गेलं, आम्ही ज्यावेळेला शिक्षक प्रतिनिधींना प्रश्नपत्रिका आमच्या आंदोलनामध्ये सहभाग होणार त्यावेळेला ते असे महाशय उत्तर देतात की जागा माझी नाही आहे, आमची नाही आहे. मग यांची जागा कुठे आहे? अहो, आमचा राजा तो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सत्ता ज्यांनी स्थापन केली तो राजा इथे समस्यांसाठी जनतेच्या जनकल्याणासाठी झटतोय आणि तो आंदोलन करतो, उपोषण करतोय आझाद मैदानावर. आणि ज्यांना मात्र तिथे जायला लाज वाटते याच्यासारखं दुर्बल या महाराष्ट्रामध्ये हेच नाही असं मला वाटतं. आणि शासनानं आता तरी जागं व्हावं. 24 मे 2019 त्यानंतर त्यांनी संयुक्त समितीची स्थापना केली, त्या समितीचा अहवाल 3 महिन्यामध्ये दाखल करा असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु 1 वर्ष होऊन गेलं तरी त्यांनी तो अहवाल दिला नाही. तो ती समिती बरखास्त झाली. 18 डिसेंबर 2020 दुसरी सम्यक समितीची स्थापना केली गेली, त्याही समितीचा अहवाल जवळजवळ 1 वर्ष आला नाही. 3 फेब्रुवारीला हा अहवाल या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि 3 फेब्रुवारीला अहवाल आल्यानंतर आमच्या शिक्षण मंत्री हा आमचा प्रश्न हा टेबलावर घेण्यापेक्षा, कॅबिनेटमध्ये ठेवण्यापेक्षा त्यांना यूपीमधला प्रचार महत्त्वाचा वाटतो याच्यासारखं दुर्भाग्य या शिक्षण खात्याला काही लाभलेलं नाही. असा शिक्षण मंत्री आम्ही आता खूप पाहिला नाही की जो अहवाल आला आणि त्याच्यावर कॅबिनेट घ्यावी आणि हा प्रश्न तातडीनं सोडवावा असं त्यांना कधीही वाटलं नाही. का बरे असं असावं? म्हणून या ठिकाणी आम्ही करो या मरोची लढाई. आम्ही सेवानिवृत्त काही कर्मचारी आहोत, यामध्ये इन्वॉल्व्ह झालेलो आहे. माननीय संगीताताईंनी हा लढा निकराचा लढा सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा लढाईमध्ये आहोत. यामध्ये करेंगे या मरेंगे हा आमचा ध्यास आहे आणि आम्ही पूर्णत्वास नेल्याशिवाय राहणार नाही. आणि मी शेवटच्या क्षणी सांगू शकतो या 2 दिवसात अधिवेशनाच्या अगोदर त्यांनी कॅबिनेटमध्ये हा निर्णय घ्यावा आणि आम्हाला इथून आझाद मैदानावरून या ठिकाणी आम्हाला अध्यादेश देऊन तुम्हाला घरी पाठवावं, सुखासाठी पाठवावं असं आमचं म्हणणं आहे. नाही तर याचे पडसाद तुम्हाला निश्चित भोगल्याशिवाय राहणार नाही, भोगावे लागतीलच असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. अनुदानित सर्व महाराष्ट्रातले जवळपास 20,000 शिक्षकांच्या वतीने मी शासनाला असं आव्हान केलं की गेल्या 23 डिसेंबरपासून आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू असताना सुद्धा याकडं त्यांचं प्रचंड दुर्लक्ष होत आहे. या आझाद मैदानावर बसलेल्या या आंदोलनकर्त्यांचं त्या जर काही भरवाईक झालं तर या अख्खा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि शिक्षण क्षेत्राला हा काळीमा फसलेला असेल. कारण शिक्षकाला आपल्या प्रश्नासाठी एवढा प्रचंड आंदोलन करावं लागतो आहे, तरी पण शासनाचं त्याकडे एवढं दुर्लक्ष होत आहे. गेल्या कोविडच्या काळामध्ये अनेक शिक्षक आमचे परत पावले, त्यांचे आज रस्त्यावर आहे. काही आमच्या शिक्षक बांधवांच्या विधवा पत्नी मळणी यंत्रावर कामाला जात आहेत आणि आपला उदाहरण करतायत, काही गुन्हेगारी करतायत.
दरियान म्हणजे या शासनाला त्याची जीव येत नाही. या म्हणून मी या ठिकाणाहून शासनाचा जाहीरपणे प्रचंड निषेध करतो आणि शासनाने आमचा प्रश्न तात्काळ सोडवा अशी मी आग्रहाची विनंती आपल्या माध्यमातून करतो. धन्यवाद. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 100% नंतर अनुदानावर आलेल्या आमच्या सर्व शिक्षक बांधवांचा 1 डिसेंबरपासून आझाद मैदानावर आंदोलन चालू आहे. माझी राजकारणी मंडळींना एवढीच विनंती आहे, सत्तेत असताना वेगळ्या स्पष्ट द्यायची. काम झालं अति दादा असो अथवा बीजेपीचे लोक असो अथवा काँग्रेसचे असो, आमचा कुठल्याही पक्षाचा संबंध नाही. ही मंडळी सत्तेत नसताना वेगळं बोलतात, सत्तेत असताना वेगळं बोलतात. आणि आपलं पेन्शन मात्र ही मंडळी फक्त 5 वर्षासाठी निवडून येतात. आम्ही 35-35 वर्ष आमची सेवा करून आम्हाला जर पेन्शन देत नसतील, ही मंडळी 5 वर्ष सत्ता उपभोगून त्यांना पेन्शन, 2-2 पेन्शन की त्यांचा हक्क आहे, तर आमचा हक्क कुठे गेला? आमचा हक्क ही मंडळी पायमध्ये का तुडवतात? हा माझा शासनाला प्रश्न आहे. आणि मी एक शासनाला विनंती करतोय, कळकळीची हात जोडून विनंती करतोय की आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा. अन्यथा आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि आमच्या शिक्षक बांधवांना किंवा भगिनींना काही जर झालं सर्वस्व जबाबदारी मायबाप महाविकास आघाडी सरकार असेल अथवा विरोधी पक्षात बीजेपीचे कार्य करणारे मंडळे असतील या सर्व राजकीय मंडळावर असेल असे मी या ठिकाणी आझाद मैदानावरून सांगत आहे. उद्या 2 मार्च रोजी शिक्षक वर्गाने केलेल्या आंदोलनाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे, तर सरकारकडे हीच अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर शिक्षक वर्गाची मागण्या पूर्ण कराव्या. सबस्क्राइब टू आवर YouTube चॅनल अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन टू गेट ऑल द लेटेस्ट.